नमस्कार मंडळी, आज आपण वाळलेल्या अंबाडीच्या बोंड्यांचे सरबत कसे बनवायचे ते या व्हिडिओत बघणार आहोत। तर आपल्याला मी पहिले अंबाडीचे झाड दाखवते आणि त्याला लागलेल्या बोंड्या दाखवते। हे झाड बघितल्यावर आपल्या लक्षात येईल का हे सरबत कशाचे आहे। त्यासाठी मी हे बोंड्यांचं झाड सुद्धा दाखवलेलं आहे आणि अशा प्रकारचे हे बोंडे असतात। या बोंड्यापासून जॅम, जेली, चटणी वगैरे बनवतात आणि हे सुकवून याचं सरबत बनवतात किंवा नैसर्गिक रंगसुद्धा बनवतात। दिवाळीच्या आसपास ही बोंडं परिपक्व झालेली असतात तेव्हा आपण ही बोंडं आणून अशा प्रकारे याचं जे वरचं टर्पल आहे ते काढायचं आहे, आतील बी काढून टाकायची आणि याचे छोटे छोटे तुकडे करून हे आपल्याला सुकवायचे आहे। हे सुकून आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा याचा वापर करू शकतो। याचा नैसर्गिक रंग करण्यासाठीही हे उपयोगात येते। तर अशा प्रकारे हे फुलं जी आहेत ते छोटे छोटे तुकडे करून सुकून घ्यायचे आहेत। सरबत बनवायला काय काय साहित्य पाहिजे तर ते आपण बघूया। तर ह्यासाठी आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे 1/2 चमचा, अर्धा चमचा जिरे। हे बघा सुकलेले आंबाळीचे बोंडं आहेत, त्याची फुलं बघा ही असेच झालेली आहेत। तर सरबत बनवायला आपण गुळाचा वापर करू शकता किंवा साखरसुद्धा घेऊ शकता। तर माझ्याकडे पिठी साखर आहे म्हणून मी पिठी साखर घेतलेली आहे, किंवा आपण खडी साखरेचाही उपयोग करू शकता। हे जे सरबत आहे ते दोन प्रकारे बनवले जाते। एक म्हणजे टोप घ्यायचं, त्यामध्ये हे फुलं टाकायचे आणि एक ग्लास पाणी टाकायचं आणि हे किमान 4-5 तास तरी भिजत ठेवायचे आहे। दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला जर ताबडतोब सरबत बनवायचं आहे तर आपण सेम हे जे आहे फुलं आणि पाणी घ्यायचं आहे आणि उकडायचं आहे, तर ते झटपट आपण सरबत तयार करू शकता। परंतु कलरमध्ये थोडासा फरक पडतो। तर बघा, जर आपल्याला गूळ टाकायचा असेल तर आत्ताच टाकायचा आणि पिठी साखर घ्यायची आहे तर ते आपण नंतरसुद्धा टाकू शकता। तर हे आता मी 3-4 तास भिजत ठेवणार आहे, त्यानंतर बघा असा कलर येतो। थोडंसं पाणी आपल्याला टेस्ट करायचं आहे, म्हणजे किती आंबट झालेलं आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे, किंवा आपण यामध्ये थोडंसं लिंबूसुद्धा टाकू शकता। तर आता गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। उन्हाळ्यासाठी हे सरबत जे आहे ते बेस्ट आहे, त्यानंतर यामुळे पित्त कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शक्तिवर्धक आहे, तसेच यामध्ये ओमेगा 3 व ओमेगा 6 हे मेदामलेसुद्धा भरपूर प्रमाणात आहे। परत मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हाताने चोळून चोळून ही फुलं कुस्करून घेत आहे। आता टाकायचं काळं मीठ, जिरे पावडर आणि पिठी साखर। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि थोडंसं चमच्यामध्ये घेऊन याची टेस्ट घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार परत आपण साखर टाकू शकता। असं हे झटपट तयार झालेलं आंबाळीच्या फुलांचं सरबत आहे, खूप हेल्दी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे। तर मंडळी, आपल्याकडे जर आंबाळीच्या बोंड्यांची झाडं असतील, बी असतील, तर ते आवर्जून पेरा आणि त्याचं जॅम बनवा, चटणी बनवा किंवा अशा प्रकारे सुकून त्याचं सरबत बनवा। माझ्याकडे पुदिन्याचं झाड असल्यामुळे मी 2-3 पानं कुस्करून यामध्ये टाकलेलं आहे। पुदिन्याच्या स्मेलमुळे किंवा त्याच्या चवीमुळे हे सरबत आणखी खूप हेल्दी होते आणि चवदार होते। तर आपल्याला थोडंसं बर्फ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सरबत गाळून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे आपलं आंबाळीच्या बोंड्यांचं सरबत तयार झालेलं आहे आणि हे आता पिण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडली तर आपल्याकडे जर हे सुकवलेले बोंडे असतील तर आवर्जून याचं सरबत बनवून पहा, पिऊन पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत रहा। धन्यवाद मंडळी।